आपण NMK गोल्ड सीताफळाच्या जातीच्या बागामध्ये आलेलो आहे. हे आम्ही 2017 बाग लागवड केलेली आहे. तर एकंदरीत एका झाडाला जर तुम्ही बघणार तर 40 ते 50 हा मिनिमम रेट आहे जो फळ धारणा केलेली आहे 3 ते 4 वर्षानंतर. आणि ह्या बागाला लावून जवळपास आज 4 वर्ष झालेले आहे. 5व्या वर्षामध्ये यांनी पदार्पण केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकंदरीत तुम्हाला याच्यामध्ये फळांची धारणा कशी झाली आहे दिसेल. अशा पद्धतीने याला फळ धारणा होती. आता खताचं नियोजन, त्याच्यानंतर फवारणीचं नियोजन, वावरामध्ये कसं बाग असायला हवा, अंतर किती ते किती असायला हवं, अंतराचं जर मी सांगेल त्याच्यामध्ये तर अंतर काही फिक्स नाही आहे का आपण किती बाय किती आपल्या जमिनीच्या ताकदीनुसार आपण अंतराला लागवड अंतर लागवड करावी. जेणेकरून आता हा जो बाग आहे हा 14x12 अंतरवरती आहे. पण नवीन शेतकऱ्यांना मी रिक्वेस्ट करेल का त्यांनी 8x14 अंतरवरती किंवा 8x12 अंतरवरती फळबागाची लागवड करावी जेणेकरून ते जास्तीत जास्त झाडं कमी म्हणजे एका एकरामध्ये जास्तीत जास्त झाडं बसतील आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतील. वन साईड ओपन राहील त्याच्यामध्ये आणि एक साईड तुमची फिट होईल. आता सर एकरी झाडं किती बसतील त्याच्यामध्ये? एकरी झाडं डिपेंड करतं, मी अगोदर सांगितलं की तुमचं अंतर कसं असेल. जर 8x12 असेल किंवा 8x12 जर अंतर असेल तर तुमचे 340 ते 360 झाड बसतात एक एकरामध्ये. सर या व्हरायटीबद्दल सांगा ना थोडक्यात, जसं की हे काय सीताफळ कोणती जात आहे? ही NMK गोल्ड जातीची व्हरायटी आहे. ही बेसिकली आपली बालानगरच्या याच्यापासून बनवलेली आहे. खोड जो असतो तो बालानगरचा असतो पण कलम धारण करून त्याला एक सुपर गोल्ड, काही लोक याला सुपर गोल्ड म्हणतात, ॲक्च्युली काही लोक याला NMK गोल्ड म्हणतात. पण हा एकंदरीत त्याचं वेट जर बघितलं तर ॲज कम्पेअर टू द बालानगर तर याचं वेट जवळपास तुमचं 500 ग्रामच्या पुढेही मिळणार. मॅक्झिमम रेट याचं वेट जो आहे तो 1.5 किलोपर्यंत मिळेल, म्हणजे 1200-1500 ग्रामपर्यंत जातो. जर तुम्ही त्याची व्यवस्थिशीर काळजी घेतली, त्याला जास्तीत जास्त भेसळ डोस ज्याला आपण म्हणतो मिक्स केलेला डोस, त्याच्यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, सल्फर याही गोष्टी याला लागतात फॉर द ग्रोईंग, ते आपण द्यावं लागतं. आणि दुसरं असं काय याला शेणखत हे बघा आपण दिलेलं आहे दोन्ही साईडनी. आणि बागाला एकदम क्लीन ठेवायचं असतं जेणेकरून इथे कीड वगैरे आणि म्हणजे आपण ज्याला म्हणतो मिलीबर्ग, बुरशी, याच्यासाठी आपण बाग एकदम निर्मळ ठेवायचा आहे. आणि बुरशीनाशक हा 15 दिवसांनी किंवा जसं तुम्हाला वाटेल का आता बुरशीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे त्यावेळेस त्याच्यावरती बुरशीनाशक मारावं. 3 ते 4 वर्षापर्यंत तुम्ही याच्यात इंटरक्रॉप करू शकता. तुम्ही बघू शकता आपण याच्यात भुईमुगाचं इंटरक्रॉप केलेलं आहे. तर बेसिकली याच्या याने काय होईल की शेतकऱ्यांना जोपर्यंत याला माल निघत नाही तोपर्यंत इंटरक्रॉप करून म्हणजे मधी लागवड करून तुम्ही उत्पन्न काढू शकता. सर याचं सरासरी मार्केट रेट किती आहे? म्हणजे डिपेंड करतं, जर साईज तुमची फर्स्ट क्वालिटीची असेल. फर्स्ट क्वालिटी म्हणजे काय आहे का 350 ग्राम ते त्याच्या वरचा जो वेट असेल त्याला आपण फर्स्ट क्वालिटी म्हणतो. आणि सुपर क्वालिटी ज्याला आपण म्हणतो ते 800-600 ग्राम ते टॉप त्याच्या पुढचे सगळी सुपर क्वालिटी देतात. सुपर क्वालिटीचा हा रेट जवळपास 200 ते 250 पर्यंतही मिळालेला आहे. फर्स्ट क्वालिटीचा रेट जवळपास 150 ऑनवर्डच असतो. बाकीचे मग 80च्या वरच रेट मिळेल तुम्हाला सगळ्यात छोटा फळही असेल तरी. सर जवळील मार्केट कोणतं आहे याच्यासाठी? आता मी औरंगाबाद, ॲक्च्युली मी सिल्लोड तालुक्यात दहेगाव या गावात आपलं हा फळबागाची लागवड केलेली आहे. तर आम्हाला मार्केट औरंगाबादही आहे. मॅक्झिमम जळगाव, मुंबई, दिल्ली डिपेंड करतं आपल्याला कोण. मॅक्झिमम जी गाडी भरून जाते ती मुंबईला जाते. सर तुमच्या काही आणखीन क्युरीज असतील तर तुम्ही विचारू शकता जेणेकरून मी तुम्हाला पद्धतशीर सांगू शकेल याच्यात. आता हे बघू शकता तुम्ही प्रत्येक फळ हा इंडिव्हिज्युअल राहिलेला आहे. याच्यामध्ये आपण जास्त असे जोड फळ वगैरे ठेवलेले नाही आहे. जे जोड फळ होते ते आपण थिनिंग करून टाकलेली आहे जेणेकरून काय होईल का आता हा फळ तुम्ही बघू शकता थोड्या अंतरावरती आहे पण हा एकमेकाला घासेल तर क्वालिटी डाऊन होईल याची. तो घासू नाही, घासला नाही तर त्याची क्वालिटी एक नंबर राहील. आता ही फांदी इथं घासते आहे त्याच्यामुळे इथं थोडंसं स्क्रॅच येतं. त्या फांदीला कट करून टाका तुमच्याकडे कैची असेल तर किंवा टेम्पररी असंही करू शकता.
सर याची छाटणी कशा प्रकारे करता तुम्ही? म्हणजे की छाटणीसाठी ऍक्च्युअली आपण डिपेंड करतं कोणत्या टायमात तुम्हाला करायची, फळ कधी धरायची, तुम्ही कधी छाटणी करू शकता याची. पण मॅक्झिमम जो छाटणीचा टायमिंग आहे तो मे जून जुलै म्हणजे पावसाच्या अगोदर. आणि छाटणी करताना त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला आहे आपण. एक या इथे जर सांगायचं झालं, ही फांदी आहे ॲक्च्युली या ब्रँचेस, या ब्रँचेसपासून 1-10 सेंटीमीटरच्या अंतरवरती तुम्ही कट करायचं, जेणेकरून 1, 2, 3 आणि या साईडला 3 असे 3 फांद्या येतील, ब्रँचेस येतील आणि त्या ब्रँचेसला फळ लागतील. आता इथे बघू शकता तुम्ही, ही फांदी कट केलेली आहे इथं आणि इथं एक फळ लागलेलं आहे, इथं नाही लागलेलं. परत हे सेम या ब्रँचेसला आहे, सेम इथं आहे अशा पद्धतीने. हा ॲक्च्युली आपण ज्याला हनुमान फळ म्हणतो त्या प्रजातीतला एक फळ आहे. तर यालाही भरपूर माल लागलेला आहे. याचा रेट मार्केटमध्ये 400 रुपये KG असतो. आता तुम्ही बघू शकता त्याच्यात बराचसा ॲक्च्युली एका ह्या झाडाला जवळपास 25 ते 30 फळं लागलेले आणि एका फळाची साईज जवळपास 1 KG+ असते, त्याच्याखाली एकही फळ निघत नाही. म्हणजे हा जो व्हरायटी आहे ही NMK थोडी डिफरंट आहे. हो, ही NMK बरीच डिफरंट. त्याची साईज जवळपास 1.5 किलोच्या 1 किलो+ राहील. तर अशा पद्धतीने तुम्ही सीताफळाच्या बागाची लागवड करू शकता. याला गोल्ड सीताफळ म्हणतो आपण. काही शेतकरी कन्फ्यूज करतात शेतकऱ्यांना, का जसंच तुम्ही छाटणी झाली हे झालं का त्याला खत द्यावं लागतं, त्याला फवारावं लागतं. हां, बुरशीनाशक तुम्ही नक्की फवारा, पण बाकी तर मी तुम्हाला पर्सनली तर असं काही सजेस्ट करणार नाही. सर याला खत आपण फक्त शेणखतच दिलेलं आहे का आतापर्यंत की काही नवीन टाकलं? बरेच खतं दिलेले आहे. मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण यादी देईन. 052-34-0052 असे वेगवेगळ्या पद्धतीचे खत आहे. खत तुम्ही ड्रीपवरच सोडतात का सर? हां, ड्रीपद्वारे आपण देतो त्यांना. आणि ते का द्यायचे त्यांच्यासाठी पण मी तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शन देईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल का आपण हे फळ का दे, म्हणजे हे खत कशासाठी देतो, याला त्या फर्टिलायझरचा यूज काय. धन्यवाद सर, तुमचं खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही दिले आमच्या शेतकऱ्यांना. आणि येणारा हा जो फळबाग आहे ही सर्वांनी लागवड करावी आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट शासन सुद्धा तुम्हाला यासाठी प्रेरित करतात की फळबाग लागवड करा. ऍक्च्युअली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने भाऊ फुंडकर योजनेअंतर्गत आणि महात्मा गांधी सुद्धा गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते. शेतकऱ्यांनी याची जी डिटेल आहे मी तुम्हाला शेअर करेन, जेणेकरून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला. चालेल सर, चालेल. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. राम राम. राम राम.